लोकमान्य सेवा समिति सार्वजनिक गणेशोत्सव मंडल नवसाला पावणारा ऐरोलीच्या महाराजाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष, त्यामुळे मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंड राज्यातल्या प्रसिद्ध देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती या मंडळातर्फे उभारण्यात आले. ऐरोलीतील नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणरायाची ओळख आहे. संपूर्ण नवी मुंबई शहरातून या गणरायाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठी गर्दी करतात. या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. संकल्पना तुमच्या मनात कशी आलेली आहे की या ठिकाणी केदारनाथांची प्रतिकृती या ठिकाणी? आतापर्यंत गेल्या 24 वर्षापर्यंत मंडळाने विविध सामाजिक देखावे साजरे करण्याचा प्रयत्न केला, चलचित्राच्या माध्यमातून केला, परंतु यंदा 25 वर्ष असल्याकारणाने एक नागरिकांना एक वेगळं काहीतरी द्यावं असे कार्यकर्त्यांची माझी देखील मानस होती की एक वेगळं काहीतरी आपण दिलं पाहिजे. आणि माझ्या मनात आलं की केदारनाथचे आज पाहिलं असं ट्रेंड, केदारनाथ मंदिराचं ट्रेंड असल्याकारणाने आपण केदारनाथ मंदिराची प्रतिकृती सादर करावी या अंतर्गत आम्ही हा ज्या देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. नक्कीच वेगळा देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न जो आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडनं साकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.